मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 10 नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय BCCI अर्थात भारतीय क्रिकेट बोर्डानं घेतला. आता यापुढे सचिनची 10 नंबरची जर्सी कुणीही परिधान करू शकणार नाही. सचिन तेंडुलकर आणि त्याची जर्सी नंबर 10 अतूट नातं आहे. आपल्या 24 वर्षाच्या क्रिकेट करिअरमध्ये सचिननं वनडे आणि T20 क्रिकेट खेळताना ही जर्सी घालूनच मैदानात उतरला. आता सचिनची ही 10 नंबरची जर्सी केवळ सचिनचीच राहणार आहे, कारण BCCI त्याची 10 नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतलाय. 10 मार्च 2012 सचिन आपल्या करिअरमधील अखेरची वनडे पाकिस्तानविरुद्ध खेळला आणि या वनडेमध्ये सचिननं अखेरच्या वेळेस ही जर्सी परिधान केली होती. सचिननं क्रिकेटला अलविदा केल्यानंतर शार्दुल ठाकूरने ही जर्सी घातली, मात्र 10 नंबरची जर्सी घातल्यामुळे शार्दुल टीकेचं लक्ष झालं. यापुढे या जर्सीवरून नवा वादंग होऊ नये म्हणून BCCI ही जर्सीत निवृत्त करण्याचा निर्णय घेतलाय. क्रीडा जगतामध्ये एखाद्या खेळाडूची जर्सी निवृत्त करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सचिनची 10 नंबरची जर्सी निवृत्त होण्यापूर्वी फुटबॉल टीम्सनी अनेक फुटबॉलपटूंची याआधी जर्सी निवृत्त केली आहे. इंटर मिलान आणि अर्जेंटिनाचा डिफेंडर जावेर झानेटीनं फुटबॉलला गुडबाय केल्यानंतर इंटर मिलाननं त्याची 4 नंबरची जर्सी निवृत्त केली होती. यानंतर वेस्ट हॅम युनायटेडनं लिजेंडरी फुटबॉलपटू बॉबी मूर यांची जर्सीही निवृत्त केली होती. पावलो मालदिनीच्या जर्सीलाही AC मिलाननं गुडबाय करण्याचा निर्णय घेतला. फुटबॉल बरोबरच NBA अशाच प्रकारे खेळाडूंच्या जर्सी निवृत्त करण्यात आल्या होत्या. यामध्ये LA लेकर्सनं क्रोप ब्रायंटची 24 नंबरची जर्सी आणि करीम अब्दुल जब्बारची 33 नंबरची जर्सी निवृत्त केली होती. त्याचप्रमाणे मायकल जॉर्डनची 23 नंबरची जर्सीही शिकागो बुल्सनं निवृत्त केली होती. फुटबॉलचे जादूगर दियागो मॅराडोना यांची 10 नंबरची जर्सीही रिटायर करण्यात आली होती. मात्र अर्जेंटिना आणि ब्रासिलोनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी ही 10 नंबरची जर्सी परिधान करून मैदानात उतरतो. क्रीडा जगतामध्ये 10 नंबरच्या जर्सीला अनन्यसाधारण महत्व आहे. BCCI सचिनची 10 नंबरची जर्सी निवृत्त केली आहे, त्यामुळे आता 10 नंबरची जर्सी भारतीय क्रिकेटमध्ये केवळ भारतरत्न सचिन तेंडुलकरची जर्सी म्हणूनच ओळखली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.